स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर जिल्ह्यातील लग्न समारंभात कोविड नियमांची पायमल्ली करणाऱ्यांचा दंड 15,000 आता 25,000, तर दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास लग्न परिसर करण्यात येईल सील. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधान परिषद सदस्य म्हणून घेतली शपथ. आणि नागपुरातील वाडी परिसरात छतावरील जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शामुळे 16 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरात कोरोनाची वाढती संख्या बघता महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी कडक पाऊल उचलत दिशानिर्देश जारी केले आहेत. नवीन दिशानिर्देशानुसार लग्न समारंभात कोविड-19 मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्यावर आता दंड 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवला असून दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास लग्न परिसर सील करण्यात येणार आहेत. लग्न समारंभात केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सामाजिक अंतर पाळून लग्न समारंभ पार पडावा, तसेच या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला दंड होईल असे निर्देश महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत. सभागृह व्यवस्थापकांनी आदेशांचे उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच जो व्यक्ती नियमांचे उल्लंघन करेल तोच शिक्षेस पात्र असून त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेने सर्व नागरिकांना केले आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषद सदस्य म्हणून आज विधान भवनात शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी संसदीय कार्यमंत्री अनिल परब, हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि विधान परिषदेतील ज्येष्ठ सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी लोकसभेसाठी माझे आयुष्य समर्पित असून मला पुन्हा एकदा सेवेची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतरही भाजप नेत्यांचे आभार मानले. मी चंद्रशेखर पिठोरा बावनकुळे विधान परिषदेचा सदस्य म्हणून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. वाडी परिसरात बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास इयत्ता 10वीत शिकत असलेल्या प्रतीक मेश्राम या विद्यार्थ्याचा राहत्या घरी विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. याबाबत वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक प्रतीक संतोष मेश्राम वय 16 वर्ष हा मंगलधाम सोसायटी वाडी येथील स्थानिक विमलताई तिडके शाळेत 8व्या वर्गापासून शिकत होता. 2 वर्षापूर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तो आपल्या परिवारासह अमरावती शहरात राहायला गेला होता. मात्र या शैक्षणिक सत्रात प्रतीक 10व्या वर्गात असल्याने व नियमित शाळा सुरू झाल्याने शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्याचे मामा कैलास गुरुदे यांच्याकडे तो राहायला आला होता. प्रतीक शाळा सुटल्यानंतर दुपारी 3 वाजताच्या सुमारास घरी आला. जेवण आटोपल्यावर तो मामाचा छोटा मुलगा व मुलीसोबत घराच्या छतावर लपंडाव खेळायला गेला. प्रतीकच्या मामाच्या घरावरून 11 KV क्षमतेच्या हाय वोल्टेज विजेच्या तारा गेल्या आहेत. खेळताना प्रतीकच्या हाताचा स्पर्श या तारांना झाला व यातच तो गतप्राण झाला. प्रतीकला त्याच्या भावंडांनी आवाज दिला मात्र प्रतीकने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी ही बाब घरी खाली त्यांच्या आईला सांगितली. प्रतीकच्या मामीने वर जाऊन पाहिले असता प्रतीकचा मृत्यू झाला होता. त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील लोकांना याबाबत माहिती दिली. परिसरातील लोकांनी पोलिसात तक्रार केली. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून प्रतीकचा मृतदेह बाजूला केला. प्रतीकच्या मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आले असून वाडी पोलीस पुढील तपास करत आहेत. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिली त्यावरून वादंग निर्माण झालेलं असतानाच पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात तर नाही ना, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला. पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की पंतप्रधान यांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वीपासूनच सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. 3 गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. SPG या सर्वांचा कंट्रोल करत असते व SPG गृह खात्याअंतर्गत येते.
अमित शाह हे या यंत्रणाचे प्रमुख असल्यामुळे या घटनेमागे अमित शाह यांचा हात तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झालाय. या प्रश्नाचे उत्तर देशाचे गृहमंत्रीच देऊ शकतात, शिवाय असं करून काही डाव तर साधायचा नव्हता ना, हेही त्यांनी सांगितलं पाहिजे, अशा शंका पटोले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केल्या. पुढे ते म्हणाले की सध्या 5 राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी ही नौटंकी सुरू असून भाजप जनतेचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी असे विषय डायव्हर्ट करण्यासाठी अशा पद्धतीने काम करत असते. देशाचे पंतप्रधान नेहमीच अनेक रूप बदलत असतात, त्या पद्धतीने आजही त्यांनी तेच केलं. पंजाबमध्ये रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून त्यांची ही नौटंकी सुरू असेल. या प्रकरणी पंजाब सरकारने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू केली असून त्यातूनच दूध का दूध व पाणी का पाणी होईल, असेही पटोले म्हणाले. मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून त्याला उत्तर देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांना आतंकवादी, दहशतवादी आणि आंदोलनजीवी ठरवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केल्यामुळे तेथील शेतकरी नाराज आहेत, असेही पटोले म्हणाले. सर्वप्रथम मी आपल्याला पंजाबच्या मुख्यमंत्री महोदयांनी जो प्रोग्राम दिलेला होता त्याचा पूर्ण कार्यक्रमाचं अपडेट मी तुमच्या समोर ठेवतो आहे. आणि हा सगळा सिक्युरिटीच्या आधारावर हा सगळा निर्णय राज्य सरकारने त्या पद्धतीचा घेतलेला होता. पण जी काही आता नौटंकी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नरेंद्र मोदीच्या रूपाने केली जाते आहे त्याची वस्तुस्थिती मी आपल्या समोर मांडलीच पाहिजे. आपण पाहताय की गृह खातं केंद्रातलं त्यांचे प्रमुख अमित शाह स्वतः आहेत. पंजाब सारख्या आतंकवादी हमला सातत्यानं त्या ठिकाणी होता आणि अशा राज्य देशाचे प्रधानमंत्री तिथं जातात त्यावेळेस 15 दिवसाच्या पूर्वीपासून सगळ्या सिक्युरिटीच्या व्यवस्था बघितल्या जातात. केंद्रीय ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत, 1-3 यंत्रणा आहेत, त्या यंत्रणेच्या माध्यमातून या सगळ्याची माहिती घेतली जाते. एसपीजी त्याच्यासाठी पूर्ण त्याचा कंट्रोल एसपीजींच्या ताब्यात असतो, ते केंद्रीय गृह खात्यांच्या ताब्यात असतात. आणि ही कालची जी घटना झाली त्याच्यामध्ये पंजाबचं सरकार जबाबदार आहे अशा पद्धतीचं भासून पुन्हा एक नौटंकीचा आधार करून 5 राज्यांमध्ये निवडणुका जिंकता येतात का असा हा प्रयत्न भाजपच्या वतीनं चाललेला आहे का? खरं तर या घटनेच्या माग देशाचे गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही आहे ना, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून भाजप जनतेचे प्रश्न, जी महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नावरचं विषय डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं प्रधानमंत्री तर खऱ्या अर्थानं तिथं अनेक रूप रोज बदलवतात तशा पद्धतीचं एक रूप या निमित्तानं निर्माण करणं, नौटंकी करणं, ही काही कालची घटना होती का हा प्रश्न या निमित्तानं भाजपला आम्ही विचारतो. मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला, तसेच त्यांच्या पदांची नियुक्ती यावेळी करण्यात आली. याच दरम्यान फडणवीस यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया देत म्हटले की ही घटना देशातील आतापर्यंतची सर्वात गंभीर घटना असून पूर्ण विचारपूर्वक रचलेले हे नियोजन होते असे म्हणायला हरकत नाही. देशात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार असणे स्वाभाविक आहे, मात्र पंतप्रधानांचा जीव असा धोक्यात घालण्याचं काम जाणीवपूर्वक पंजाबच्या सरकारनं केलं आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पंजाब सरकारवर केला. तसेच यावेळी त्यांनी नियुक्त झालेल्या सदस्यांचे अभिनंदन सुद्धा केले. काल पंजाबमध्ये जी घटना घडली ही देशातली आजपर्यंतची अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. देशामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकारं या देशाने बघितली आहेत. राज्यातलं सरकार वेगळं, देशातलं सरकार वेगळं, राज्याचे मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचे, देशाचे पंतप्रधान वेगळ्या पक्षाचे, असंही बघितलं आहे. परंतु देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेशी
अशा प्रकारचा खेळ हा यापूर्वी कधी बघण्यात आलेला नाही। काल पंजाबमधली झालेली घटना ही विचारपूर्वक केलेली घटना आहे असंच या घटनेतनं प्रतीत होत आहे। माननीय पंतप्रधानांच्या रूटवर जाणीवपूर्वक आंदोलनाला परवानगी देणं, मी परवानगी याकरता म्हणतोय की आंदोलक काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि जाणीवपूर्वक त्यांना थांबवण्यात आलं नाही आणि रोड ब्लॉक होईल अशी जाणीवपूर्वक व्यवस्था पोलिसांनी होऊ दिली आणि त्यातनं माननीय पंतप्रधानांचा ताफा हा 15 ते 20 मिनिटं अडलेला होता। जसं पंजाबच्या माजी मुख्यमंत्री यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी हा ताफा अडला होता तिथनं पाकिस्तानची बॉर्डर अतिशय जवळ आहे, म्हणजे एक प्रकारे माननीय पंतप्रधानांचा जीव हा धोक्यात घालण्याचं काम जाणीवपूर्वक तिथल्या सरकारने केलं। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। वर्धा शहरालगत असलेल्या बरबडी व चितोडा या ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वेळेत बदल करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली। वर्धेजवळील बरबडी व चितोडा या ग्रामीण भागात असलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होते, तसेच इथून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला वितरितही करण्यात येतो। या परिसरात महावितरणकडून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार या दिवशी रात्री 9 ते 5 या वेळेत विद्युत पुरवठा केला जातो, तसेच शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत विद्युत पुरवठा करण्यात येतो। महावितरणद्वारे करण्यात येत असलेल्या या विद्युत पुरवठ्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीची कामे व भाजीपाला व्यवसायाच्या दृष्टीने मोठी अडचण निर्माण होत आहे। त्याच अनुषंगाने गुरुवारी येथील शेतकऱ्यांनी बोरगाव महावितरण कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना भेटून सदर परिसरातील विद्युत पुरवठा हा सोमवार, मंगळवार, बुधवार व गुरुवारी या दिवशी रात्री 10 ते सकाळी 9 या वेळेत, तर शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात यावा अशी मागणी केली। आम्हाला जे लोडशेडिंग दिलं आहे हे 4 दिवस दिवसाचे आणि 3 दिवस रात्रीचे, आणि रात्रीचे जे टायमिंग आहे ते संध्याकाळी 9 वाजता येते आणि पहाटे 5 वाजता हे लाईन चालली जाते। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्या वेळेत ते पाणी ओलायला पाहिजे, कधी पाणी ओलायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, हा मोठा आमच्या शेतकऱ्यांसमोर मोठा विचार। म्हणून आम्ही सगळे शेतकरी इथे महावितरण कार्यालयावर येऊन धडक दिली आणि आमची मागणी केली
की कमीत कमी सकाळी 9 वाजेपर्यंत तरी म्हणजे लाईन दिली तर 2 या 3 घंटे सकाळचं ओलीत तरी आमचं होईल, यासाठी आम्ही ते सगळेजण जमा झालो आहे आणि आमची एक मागणी केली आहे. आम्हाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व जिल्हा माहिती कार्यालय वर्धा तसेच जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी सामाजिक न्याय भवन इथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी प्रेरणा देशप्रधान, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, आयोजक व ज्येष्ठ पत्रकार दिनेश पाटील व अजित शेख उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन करण्यात आले. तसेच या प्रसंगी अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असलेल्या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. आपल्या अमोघ अशा प्रतिभेने ज्यांनी पत्रकारितेवर छाप उमटवली, कमी आयुष्यामध्ये या राज्याला पत्रकारितेचं. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, जिल्हा माहिती कार्यालय वर्धा व वर्धा जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास माननीय जिल्हा अधिकारी उपस्थित होते, तसेच सर्व लघु वृत्तपत्राचे संपादक, मालक, वार्ताहर, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळेजण उपस्थित होते. पत्रकारांबद्दल ज्या काही समस्या आहे त्याबद्दल या ठिकाणी चर्चा करण्यात आली. माननीय जिल्हा माहिती अधिकारी यांनी आश्वासन दिले पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्या प्रामुख्याने सोडवण्यात येतील. तसेच त्यांनी आपल्या संबोधनात पत्रकारांची भूमिका याबद्दल विस्तृत वर्णन केले. लघु वृत्तपत्र हे सर्वसामान्य लोकांच्या आवाज करू शकतो हे त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व पत्रकारांना व जिल्ह्यातील सर्व जनतेला आम्ही पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. यवतमाळमधील मारेगाव तालुक्यातील मार्डी ग्रामपंचायत व न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ मार्डी यांच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले असून न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ मार्डी व जय जगन्नाथ बाबा क्रीडा मंडळ देवाळा यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात खासदार बाळू धानोरकर यांनी देवाळा संघाविरुद्ध एंट्री टाकून कबड्डी सामन्याचा आनंद घेतला. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार समारंभ जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर संपन्न झाला. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा उड्डाण पुलावर अडवल्याने भाजप नेते मोदींच्या सुरक्षेला घेऊन आक्रमक झाले होते. भाजप नेत्यांनी मोर्चा घेऊन टिळक भवन परिसरात जाताच पोलिसांनी त्यांना अडवले. या घटनेनंतर काँग्रेस सुद्धा खूप आक्रमक झाली असून पंतप्रधानांच्या असुरक्षिततेचा खापर काँग्रेसवर फोडू नका असा राग काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. अरे मोदी तूने क्या किया, देश को बर्बाद किया, देश का नेता कैसा है, हम सबको टकराएंगे, देश का नेता कैसा है. पंतप्रधान हे कुठल्याही राज्याचे नसून ते देशाचे आहेत. राज्याने त्यांची पूर्ण सुरक्षा केली होती, मात्र त्यांनीच आपला रूट बदलला असून यात काँग्रेसची काहीही चुकी नाही. उलट पंतप्रधानांची सुरक्षा ही गृहमंत्र्यांची जबाबदारी असून गृहमंत्रीही त्यांच्याच पक्षाचा आहे, त्यामुळे आता गृहमंत्र्यांनाच राजीनामा मागा अशी मागणी मागत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली आक्रमकता व्यक्त केली. पंतप्रधानांची सुरक्षा जर आताच मी सांगितलं पंतप्रधानांची सुरक्षा, पंतप्रधान हे सगळ्या देशाचे आहे, ते कुठल्या स्टेटचे नाही. स्टेटनी पूर्ण सुरक्षा केलेली होती, आज जेव्हा ते स्वतः रूट बदलवतात. आता सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान इतक्या लांबपर्यंतची 10-20 किलोपर्यंत ठीक आहे, ते बायकार जाऊ शकतात, परंतु जर ते स्वतःच रूट चेंज करत असतील त्यांची सुरक्षा असताना आणि हा जर सगळं खापर ते आमच्यावर फोडत असतील तर हे चक्क नाटक आहे, नौटंकी आहे. ते जे प्रत्येक स्टेटमध्ये त्यांना हार होत आहे त्यांची, त्याच्यासाठी हे सगळं नाटक आहे. आणि पंतप्रधानाचा पूर्ण सुरक्षेची जबाबदारी ही गृहमंत्र्याची असते आणि गृहमंत्री त्यांचा आहे, त्यांचा राजीनामा त्यांनी घ्यावा, काँग्रेसवर त्यांनी ठपका मारू नये. आणि आपण जे सांगतात की चंद्रकांत पाटील हे जे ते पाप करत आहेत, महिलांवर अत्याचार करत आहेत, दिवसेंदिवस महिलांवरचे अत्याचार जे वाढत आहेत, हे सर्व ते कुठंतरी त्यांना माहिती आहे की आमच्या पंतप्रधानांना अडवलं
तर ते तिथं मागणं मागतायत की बाबा आमची आता ही चालू झालेली आहे तर कृपा करून तुम्ही आम्हाला माफ करा, ते माफी ही मागण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली आहे. तर आज व्हीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा व्हीकेबी न्यूज. नमस्कार.